मित्रांनो इथं बघू शकता हे जाळीच्या आत कसलं टेक्निक चांगली वाटली. तुमचं युट्यूब चॅनल आहे का? गया भी जंगल में लपते डरते. चल राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. मी आहे ऋषिकेश काकडे आणि हा माझा मित्र आहे सागर सदके. आम्ही आज आलेलो आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालय इथं सर्व प्राणी संग्रहालय एक्सप्लोअर करण्यासाठी. तर इथं आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा तिकीट घ्यायला लागतं. प्रत्येक माणसी 40 रुपये तिकीट आहे. तर आम्ही दोघांचं तिकीट घेतलं 80 रुपये आणि आता इथनं एंट्री करतोय. मरी जाताना तुम्हाला कुठलाही खाद्यपदार्थ अलाउड नाही घेऊन जायला, फक्त पाणी घेऊन जाऊ शकता तुम्ही. तर आता मधी गेल्यानंतर कुठकुठले प्राणी आहेत, तुम्हाला इथं आल्यावर काय काय पाहायला भेटेल, आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, हे प्राणी संग्रहालय बुधवारी बंद असतं आणि बाकीच्या सोमवार ते शनिवारमध्ये रविवारमध्ये जे असतं ते 9 ते 5 पर्यंत सुरू असतं. तर त्यामुळं तुम्ही फक्त बुधवारी यायचं असेल तर बुधवारी प्लॅन करू नका. आता मध्ये जातोय, मध्ये गेल्यावर तुम्हाला जे पण आहे तुम्हाला सगळे एक्सप्लोर करून दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया. आणि तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला असं सर्वांना तिकीट दाखवायचं, मग तुम्हाला इथे भेटते. थँक्यू बस. थँक्यू. पुणे महानगरपालिकेनं अशा प्रकारे दंडाची नियमावली लावलेली आहे, जर तुम्ही कुठला गुन्हा केला तर हा दंड लागू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही जर पाण्याची बॉटल जर प्लॅस्टिकची आणत असाल ना, तर तुम्हाला इथे 10 रुपये डिपॉझिट ठेवावं लागतात. ओके, ते 10 रुपये तुम्हाला जाताना प्लॅस्टिकची बॉटल रिकामी दाखवायची आणि 10 रुपये घेऊन जायचं. तर आता इथं एक सिक्वेन्स आहे पूर्ण प्राणी संग्रहालय फिरायचा. तर आम्ही तुम्हाला पूर्ण सिक्वेन्स पाहिजे, म्हणजे हा जो व्हिडिओ तुम्ही बघून येत असाल तर प्राणी संग्रहालयामध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं फिरायचं, कुठल्या वेळेने फिरायचं ते बघायची गरज नाही. तर पहिल्यांदा इथं दिलेलं आहे तुम्हाला इन कसं करायचं, आणि इथनं नंतर मग आपण पूर्ण जे प्राणी संग्रहालय आहे ते पूर्ण गोल फिरणार आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व प्राणी, जवळपास 66 प्रकारचे प्राणी आहेत तिथं, तर तेवढं तुम्हाला पूर्ण एक्सप्लोर करून दाखवतो. मित्रांनो इथं बघू शकता की जाळीच्या आत कसलं अजगर भारी आहे, वरती आलेलं आहे, आपल्याला बघायला भेटतंय. आणि इथं माहिती लावलेली त्याप्रमाणे ना इथं दिलेली त्यांनी माहिती, तुम्हाला माहिती पण दाखवतो इथं. तर इथं जर बघितली तुम्ही माहिती, तर हे अजगर बिनविषारी आहे आणि अजगराची लांबी साधारण 15 फुटापर्यंत असू शकते. तर हे अजगर बघू शकता तुम्ही पूर्ण, बघा तुम्ही किती मोठा अजगर आहे. आणि तर इथं आल्यानंतर लहान मुलांसाठी काय सगळ्यांसाठीच एक खूप छान असं सेल्फी म्हणणं किंवा फोटो काढण्यासाठी इथं नागाचं हे आहे, कारण हे पूर्ण साप आणि जे पण प्रकारचे हे आहेत अजगर वगैरे ते सगळं बघून झाल्यानंतर हे तुम्हाला इथं फोटो काढायला भेटतं. या आपण फोटो कसं काढायचं ते सांगतो तुम्हाला, तुम्हाला आल्यावर कळेलच. परंतु इथं यायचं असं उभं राहायचं आणि असा फोटो काढायचा. इथे खूप सारे प्राणी तुम्हाला अगदी सहज पाहायला मिळतील, परंतु इथं कुठल्याही प्राण्याला खाद्यपदार्थ किंवा काही पण खायला तुम्ही टाकू शकत नाही आहे. जर तुम्ही तसा प्रयत्न केला तर तुम्हाला दंड होऊ शकतो, त्यामुळे काही खायला टाकू नका. इथं पण बघू शकता तुम्ही खाली गिधड एक बोल बसलं इथं येऊन, आणि एक वरती आहे आणि एक खाली आहे. आणि हा जो परिसर आहे पूर्ण हा कात्रज तलावाचा परिसर आहे. तर मध्ये आल्यानंतर तुम्ही निवांत फिरू शकताय. पाण्यात सुद्धा प्यायची सोय इथं केलेली आहे आणि इकडं वॉशरूमची पण सुविधा आहे मध्ये, त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला आल्यानंतर. बघू शकता मित्रांनो हे सगळे हार नाही तर मध्ये ठेवलेले आहेत.
मित्रांनो ते दोन हत्ती बघू शकताय, त्यांनी बांधून ठेवलेले आहेत सध्या, कारण त्यांचा एक टाइम ठरलेला असतो दिवसा 12:30 ते 1 दरम्यान ते दररोज सोडतात आणि बाकीच्या वेळेत ते मग बांधून ठेवतात, त्यांना तिथे चारा वगैरे टाकला जातो. आणि हे जे सगळं गार्डन बघताय ना तुम्ही, त्या सर्व गार्डनमध्ये, म्हणजे गार्डन म्हणता येत नाही ह्याला, हा जो परिसर आहे सगळा, त्या सर्व परिसरामध्ये ते एक राऊंड मारतात दररोज आणि त्यांना फक्त एकदा सोडलं जातं. दोन आहेत हत्ती इथं फक्त. आता दादा तुम्ही कुठून आला? आम्ही ऍक्च्युली कोल्हापूरचा आहोत. कोल्हापूर? तर म्हणजे पहिल्यांदाच आलात का बघायला? नाही पहिल्यांदा नाही, दुसरी खेप आहे. बर, यांना म्हटलं आणि एकदा म्हटलं चल, कारण की हे लहान बाळ असताना आम्ही एकदा आलो होतो. हा, आणि आता म्हटलं तिला आज ऑफ आहे, अजून कसं वाटलं प्राणी सांगितलं तुम्हाला? बरं चांगलं, छान आहे. काय कुठलं प्राणी बघायची इच्छा होती सगळ्यात जास्त? सगळ्यात म्हणजे आम्हाला वाघ, वाघ, हत्ती आणि नीलकंठ बघत होत. नीलकंठ अजून काय दिसलं नाही. वाघ बघितला? वाघ नाही, आता आता बघणार. हत्ती बघितला का फक्त? हो, हत्ती फक्त बघितला. चलो धन्यवाद. थँक्यू. आणि प्राणी संग्रहालयामध्ये अशा प्रकारे इलेक्ट्रिकल व्हेकल्ससुद्धा आहेत, ज्यासाठी 200 रुपये प्रत्येक व्यक्तीला चार्ज केले जातात आणि पूर्ण प्राणी संग्रहालय दाखवलं जातं. मे बी इथं कॉलेजचे स्टुडंट आहेत तर त्यांना विचारू आपण प्राणी संग्रहालय कसं वाटलं. दादा कुठून आले तुम्ही? कोल्हापूर. कोल्हापूर? मग इथं कॉलेजला की? आम्ही सीएचे स्टुडंट. सीएचे कोचिंग क्लासेस आहे आमचे. इथं का? कुठे? पुणे. प्रेस्टिज. बाजीराव रोड. बाजीराव रोड. कसं वाटलं प्राणी संग्रहालय आतापर्यंत? ठीक, चांगलंय. कुठले कुठले प्राणी बघितले म्हणजे तुम्ही आलतात बघण्यासाठी? ज्याच्यासाठी आलो ते बघितलं नाही. वाघ बघितलं का? नाही. डियर बघितलं. आहे का वाघ? वाघ आहे का? आहे वाटत. कुठे आहे? चित्ता पाहिला. चित्ता पाहिला ना? बिबट्या होता? नाही, लेपाड होत. प्रॉपर कुठले तुम्ही? कोल्हापूर. कोल्हापूर इचलकरंजी. कोल्हापूर इचलकरंजी पूर्ण फिरून झाले माझं. कसं वाटलं आमचं? एक नंबर, एक नंबर. कोल्हापूर का हमको मालूम नहीं है ना, यूज्ड टू नहीं है ना. म्हणजे ते असं फेस टू फेस काही पण विचारत असं तर मी बोलू शकते, खरं असं कॅमेरा मध्ये नाही. हा का? बेस्ट भैया, बेस्ट. टेक्निक चांगली वाटली. शाबास बेटा. तर मोस्ट अवेटेड पार्ट ऑफ दिस ब्लॉग म्हणजे इथं वाघ बघण्यासाठी जास्त करून लोक येतात, तर तो वाघ मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तरी छोटीशी गुफा आहे, इथनं साथ यानंतर आणि इथनं बाहेर निघाल्यानंतर ते जाळीच्या आत आता बघू ते कुठेतरी असं. तर आम्हाला आणखी वाघ तर दिसत नाही, तर सिंह दिसतोय मित्रांनो. तुम्हाला दिसतंय का बघा? शोधला पाहिजे या झाडीमध्ये. सर तो सिंह का वाघ आहे? सिंह. वाघ कुठे? मग या साईडला वाघ का दिसत नाही आता? असेल तो पाऊस पडल्यामुळे ना. हा, पाठीने बसलाय तिकडे. ओके. तुमचं युट्यूब चॅनल आहे का? हा, युट्यूब चॅनल आहे आपलं. सांगायचं होतं काय इथं आहे ना, असं हे आपलं गुटखा वगैरे खाणं हा असं चालत नाही. ओके. नाही तसं काय बनवतोय, कोण दिसलं तर आम्ही दंड ओके ला करतो. वरती नेऊन पावती वगैरे गेटवर केली जाते. ओके ओके. असं ते पावती करून जातात. इथं प्राण्यांना वगैरे काय टाकायचं नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. तर मित्रांनो बघू शकता, सर सांगतात आपल्याला तुम्ही आल्यावर नियम पाळा, नाही तर तुम्हाला, तुम्ही जर नियम पाळले नाही तर तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे नियम पाळा आणि दंड टाळा. मित्रांनो बघू शकता तो वाघ एकदम भिंतीच्या कडेला पलीकडे जाऊन बसला आहे खाली. त्याचं फक्त डोकं दिसतंय माहिती आहे. माणसं येतात खूप सारे इथं ओरडतात, कारण सगळ्यांना येऊन जाऊन वाघच बघायचं असतं. वाघ भीतीच्या पोटी म्हणा किंवा या माणसांना भिवून पलीकडे जात असणार आहे. आणि इकडे येतो आपल्याकडे. बाबा इकडे ये, दर्शन दे आमचे जरा. वाव,
मित्रांनो तुमच्यासाठी हा बिबट्याचा सीन एकदम खतरनाक आलेला आहे. खतरनाक बसले ते हा ना. तुम्ही लोकांचा आनंद बघू शकता. इथं व्हिडिओ कॉल वर सुद्धा वाघ दाखवायचं बिबट्या दाखवायचं काम चालू आहे. पाहुण्याला दिसला का? कट्टर कट्टर ओ किधर काय आहे? गया भी जंगल में लपते डरते. चल रान मांजर बघू शकता मित्रांनो. इथं बसलंय कसं तर मित्रांनो अशा प्रकारे हे प्राणी संग्रहालय तुम्हाला पूर्ण दाखवलेलं आहे. नक्की या, तुमच्या घरच्या मुलांना पण घेऊन या इथं, जेणेकरून त्यांना लाईव्ह सगळे प्राणी बघता येतील. तर भेटूया अशाच पुढच्या एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.